नमस्कार, मी तन्मय टिल्लू। रात्रीचे 8 वाजतात आणि आपण पाहता इनसाईड स्टोरी हे बातमीपत्र। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षासंदर्भातली मोठी बातमी पाहूया। महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर येत्या 20 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे। अपात्रतेसंदर्भात शिवसेनेच्या वतीनं दाखल याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर सुनावणी पार पडेल। अपात्र आमदारांबाबत काय फैसला होतो याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय, त्यामुळे 20 तारीख आता महत्वाची ठरणार आहे। राज्याच्या राजकारणात सत्ता संघर्षावर येत्या 20 जुलैला सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होतीय। दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आणखी एक महत्वाची बातमी, 20 किंवा 21 जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। आता मंत्र्यांचा शपथविधी दरबार हॉलमध्ये थाटामाटात घ्यावा की तो साधेपणानं करावा, यावरून आमदारांमध्ये 2 मतप्रवाह असल्याचं कळतंय। अर्थात शपथविधी सोहळा साधेपणानं व्हावा अशीच इच्छा बहुसंख्य आमदारांनी व्यक्त केली आहे। राज्यात पूरस्थिती आहे, अनेक भागात नुकसान झालंय आणि अशा परिस्थितीत शपथविधी सोहळा साधेपणानंच व्हावा असं मत अनेक आमदारांनी मांडल्याची माहिती Z24 खास सूत्रांकडनं मिळतीये। उद्या राष्ट्रपती पदाची मतदान झालं, निवडणुकीचं कामक विस्तार होईल 2 दिवसामध्ये आणि मग नंतर लगेच 3-4 दिवसांमध्ये आपल्याला अधिवेशनाला सामोरं जायचं आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटतंय 20-21 तारखेपर्यंत हा विस्तार होणं गरजेचं आहे आणि तो होईल ठामपणे। तर घटनेचा पेच निर्माण झाल्यानंच मंत्रिमंडळ विस्तार रखडला असं सांगत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय। भविष्यात होणाऱ्या दुर्घटना आम्हाला माहिती आहेत, 15 दिवसांनंतरही मंत्रिमंडळ विस्तार का होऊ शकला नाही असा सवाल राऊतांनी केला आहे। संजय राऊतांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधत हा सवाल विचारलाय, भविष्यात होणाऱ्या दुर्घटना आम्हाला माहिती आहेत असं राऊत म्हणाले। 15 दिवसांनंतरही मंत्रिमंडळ विस्तार का झाला नाही असा सवाल राऊतांनी विचारला। मला भविष्यात होणारा दुर्घटनाही माहीत आहे, घटना कशाला पाहिजे, घटनेला नैतिकतेचा आधार आहे आमच्या घटनेला। हे सरकार नैतिकतेच्या पायावर उभं आहे का? हे सरकार घटनेनुसार शपथ घेऊ शकतं का? तसं असेल तर अजून मंत्रिमंडळ विस्तार का होऊ शकला नाही 15 दिवसानंतरही, याचं उत्तर महाराष्ट्राला मिळायला हवं। कारण 40 आमदारांमधले अनेक आमदार आहेत, त्यांच्यावरती अपात्रतेची टांगती तलवार आहे, त्यांच्या संदर्भात सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे, अशा वेळेला जर शपथ घेतली तर सरकार कोसळेल। असं म्हटलं गेलं आहे की ज्याला कावीळ होते त्याला सर्व जग पिवळं दिसतं, तसं संजय राऊत साहेबांचं झालेलं आहे। कारण जे आता एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीसजी हे दोघेही मंडळी ज्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे योग्य आणि चांगले निर्णय जे काही घेऊ लागलेले आहेत त्यावरून त्यांना ते कावीळ झालेले दिसते असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे। तर आता विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला द्या अशी मागणी काँग्रेसकडनं करण्यात आली आहे। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी ही मागणी केली आहे। थोरात शिवसेना राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार आहेत विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसनं दावा केलाय, त्यामुळे आता काँग्रेसला हे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं का, का यावरनंही मतप्रवाह बदलले जातात का फूट पडते हे पाहणं महत्वाचं ठरेल। काँग्रेसची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे की हे विरोधी पक्ष नेतेपद हे आम्हाला मिळालं पाहिजे, कारण विधानसभेमध्ये आता राष्ट्रवादीसाठी पद मिळालेलं आहे विरोधी पक्ष नेतेपद। दुसरा असं की शिवसेनेचे आता वर खूप सभापती आहेत आणि त्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून एक विचार केला पाहिजे की काँग्रेसला एक पद द्यावं आणि ते विरोधी पक्ष नेतेपद हे काँग्रेसला मिळालं पाहिजे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार अशा आशयाचं ट्विट करत खळबळ उडवून देणाऱ्या दीपाली सय्यद यांनी दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं अशी भावना व्यक्त केली आहे। यासाठी राऊतांनी मध्यस्थी करावी असंही आवाहन त्यांनी केलंय। दीपाली सय्यद यांचं हे ट्विट आणि त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंची घेतलेली भेट यामुळे सगळ्यांच्याच भुवया आश्चर्यानं उंचावल्या आहेत। काय ट्विट केलंय दीपाली सय्यद यांनी पाहूया। येत्या 2 दिवसात आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय शिंदे साहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं।
शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंब प्रमुखांची भूमिका मोठ्या मनानं निभावली हे स्पष्ट झालंय. या मध्यस्थीसाठी भाजप नेत्यांनी मदत केली, याबाबत धन्यवाद. चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल. दरम्यान एकीकडे दीपाली सय्यद चर्चा करतात आणि दुसरीकडे संजय राऊत टीका करतात, हे चुकीचं आहे असं शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितलंय. त्यांनी कधीच म्हटलं नाहीये आणि ते हाक मारतायत. इव्हन आदित्यच्या पण ट्विट बोलण्यामधनं पण ते जाणवलेलं आहे कुठे ना कुठेतरी की ते पण म्हणतात की बाबा तुम्ही या सगळे जण, याचा अर्थ कुठे ना कुठेतरी हे जे सगळं दिसतंय तर याचा अर्थ कुठे मान अपमानाच्या गोष्टी राहिल्या नाही आहेत. साहेबांनी बोलवलेलं आहे आणि ह्या सगळ्यांनी यावं, ह्या जर ज्या गोष्टी झाल्या तर सगळे एकत्र येतील. फक्त एवढंच आहे की इकडनं कुणी बोलत नाही आहेत, एक्सप्रेस होत नाही आहेत की बाबा नाही आम्हाला यायचं आहे किंवा आम्हाला कुठेतरी कुठली तरी गोष्ट अडते आणि ती अडते ती तोंडण्याचा प्रयत्न माझा चालू आहे आणि मला असं वाटतं की त्यात मला लवकर यश. ह्या ही बाब आम्हाला अजून काय पूर्ण कल्पना नाही आहे, झाली तर अत्युत्तम आहे. आम्हाला काय त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं कारण नाही आहे, परंतु जे काय त्यांचे प्रयत्न चालू आहेत, एकीकडे प्रयत्न चालू आहेत आणि दुसरीकडे टीकाटिपणी चालू आहे, तर मग आम्हाला असं वाटतं की पहिले टीकाटिपणी थांबून हे प्रयत्न करावेत आणि ते जर झाले तर अत्युत्तम. आमदार शहाजी बापू पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्यात पुन्हा एकदा तुफान बॅटिंग करत संजय राऊतांची चांगलीच खिल्ली उडवली. राऊतांचं नेमकं चुकलं कुठे हे सांगताना शहाजी बापूंनी राऊतांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. सगळं चांगलं चाललं होतं, चांगलं होत होतं, मार्गी लागलं होतं, चांगलं बहुमत आलं, 160 आपल्या सगळ्या शिटा आलत्या. आता कुठनं संजय राऊत मध्ये घुसलं आणि काय वरवाडत वरवाडत खडबडत आम्हाला कुठे घेऊन गेला आम्हाला स्वतः आम्ही गायब मानाखाली आलो आणि साहेब काय घोटाळा झाला कसं त्या राऊतात चुकलो कुठं तुम्हाला सांगतो या कारण त्याने काय केलं ताट घेतलं जेवायला आधी टाकली बिर्या वर टाकली गव्हाची खीर त्याच्यावर टाकलं दही पुन्हा दूध घेतलं निळवणी जामकी टाकून कालवून खायला लागलं आणि 2.5 वर्षात काय झालंय आता नेमकं किती असलं खाल्लं काय तर तुम्हाला सगळ्याला माहित आहे. आता संजय राव सुटलं आता थांब झाला कळ मारते हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनीही शिवसेना नेते संजय राऊत यांचं नाव न घेता खळबळजनक आरोप केला. कळमनुरी मतदारसंघात माझी पाहुणी काँग्रेसमध्ये आहे, तिला तुला मदत करावी लागेल असा आदेश ते द्यायचे असा सनसनाटी आरोप कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी केला. आता बांगर यांच्या आरोपांना राऊत काय उत्तर देतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. पब्लिक मधून निवडून आले नाही त्याच्यातला एक नेता तर मला म्हणायचा की कळमनुरी मतदारसंघामध्ये माझी पाहुणी आहे आणि तिला तुला मतदान म्हणजे मदत करणं लागती म्हणले काय झंडा झाला का. अरे मी शिवसेनेचा आमदार, मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि तू आमचा नेता आणि तू आम्हाला म्हणतोस की तुला बापू तिथं त्या जे काँग्रेसचे कोणी कार्यकर्ते असेल त्याला तुला मतदान म्हणजे मदत करणं लागती. तिकडे कोल्हापुरात देखील शिवसेनेला मोठं खिंडार पडणार आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे कारण खासदार संजय मंडलिक शिंदे गटासोबत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मंडलिक गटाची कोल्हापुरात बैठक पार पडली, अनेक कार्यकर्ते शिंदे गटात जाण्यासाठी यावेळी आग्रही असल्याचं कळतंय. खासदार संजय मंडलिक हे देखील एकनाथ शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची माहिती आहे. खासदार संजय मंडलिक हे कोल्हापूरचे खासदार आहेत. कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी संजय मंडलिक यांनी कोल्हापुरात मेळावा देखील घेतला. तर बहुतांश कार्यकर्ते शिंदे गटात जाण्यासाठी आग्रही असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे खासदार संजय मंडलिक यांची भूमिका काय असणार याकडे आता लक्ष लागलंय. का शिंदे गटासोबत मंडलिक जाऊ शकतात? तर निवडणुकीला 2.5 वर्ष शिल्लक आहेत, त्यामुळे सत्तेसोबत राहून मतदारसंघात विकास कामं करायची आहेत. लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचा एक आमदार आणि 2 माजी आमदार आदित्य शिंदेंसोबत राहणार आहे. लोकसभेला भाजपकडून प्रबळ उमेदवार असणारे खासदार धनंजय महाडिक हे राज्यसभेत आहेत. नाराज असतानाही शिवसेनेच्या नेत्यांकडून केवळ फोनवरून संपर्क केला जातोय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना चांगलाच दणका देण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांनी 941 कोटींच्या नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती दिली आहे. यात मार्च ते जून 2022 दरम्यान मंजूर कामांचा समावेश करण्यात आलाय. विशेष म्हणजे या कालावधीमध्ये एकट्या बारामती नगर परिषदेत 245 कोटींच्या कामांचं वितरण झालं होतं. ही कामं स्थगित केल्यानं अजित पवारांना मोठा धक्का बसलाय. शिवसेना आमदारांनी सुचवलेल्या कामांना यातून वगळण्यात आलंय. महाविकास आघाडी सरकार असताना अर्थमंत्री अजित पवारांकडून निधी दिला जात नसल्याची शिवसेना आमदारांनी तक्रार केली होती. त्यामुळे सत्ता बदल होताच मवियानं मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिल्याची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे, पण तो निधी विकासासाठी दिला असेल तालुक्यांच्या गावांच्या जिल्ह्याचा तर तो थांबवणं चुकीचं आहे. त्या संदर्भात चर्चा होऊ शकते, खास करून बारामतीचा निधी याच्यामध्ये. असं आहे की याच्यावरती मी काय बोलणार, हा सरकारचा निर्णय आहे. पण अशा प्रकारचं निधीचं वाटप थांबवणं हे मला वाटतं चुकीचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये नगर विकास विभागाने घेतलेले काही महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्यांना मागच्या सरकारने दिलेल्या निधीला रोक लगावलेली आहे, तो निधी थांबवलेला आहे आणि जाणून बुजून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सोबत दुजाभाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. निधी थांबवणं चुकीचं आहे म्हणण्यापेक्षा एकट्याने एका तालुक्यामध्ये एका मतदारसंघामध्ये किती निधी न्यावा ह्याला पण काहीतरी लिमिट आहे ना. मग बाकी काय महाराष्ट्रामध्ये काय तालुके नाहीत, जिल्हे नाहीत, नगरपंचायती नाही आहेत का? आणि म्हणून करता की जे त्यांनी केलं ते आम्हाला वाटलं योग्य नाही, चुकीचं आहे, म्हणून तो थांबवलेला. तर मराठा समाजाच्या सर्वेक्षणाबाबतची सुनावणी येत्या 19 जुलैला होणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडे ही सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणासाठी इतर मागास प्रवर्गाबरोबर मराठा समाजाचंही सर्वेक्षण करण्यात यावं अशी मागणी मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे यांनी केली होती. त्यामुळे आता मराठा समाजाचं सर्वेक्षण होणार का याकडे लक्ष लागलंय. तर सर्व महत्त्वाची कागदपत्रं पुरावे घेऊन हजर रहा अशा सूचना आयोगाकडनं देण्यात आल्या आहेत. बातमी उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांच्या वतीनं काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांचं नाव निश्चित करण्यात आलंय. त्यामुळे आता उपराष्ट्रपती पदासाठी भाजपचे जगदीप धनखड विरुद्ध काँग्रेसच्या मार्गारेट अल्वा अशी लढत रंगणार आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी रविवारी झालेल्या बैठकीत अल्वांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. शिवसेनेसह 17 राजकीय पक्षांनी अल्वा यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवलाय. मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश, सीताराम येचुरी, संजय राऊत, रामगोपाल यादव, टी आर बालू आदी नेते या बैठकीला हजर होते. देश के उपराष्ट्रपति के चुनाव के लिए हम सब के तरफ हमने एक कैंडिडेट अनाउंस करने का तय किया. कैंडिडेट आप जानते हैं, महिला थी. पूरे देश में एक सेंटिमेंट है आदिवासी के लिए. हमारे महाराष्ट्र में आदिवासी बड़े संख्या में है, हमारे एमपी एमएलए आदिवासी है, तो उनकी बात है, उनका सेंटिमेंट है. लेकिन हम इस अभी जो अलायंस बन गया है हम उनके साथ. उपराष्ट्रपति पदासाठी जगदीप धनखड़ विरुद्ध मार्गारेट अल्वा अशी लढत रंगणार आहे. उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार कोण आहेत आपण पाहतोय. भाजप प्रणित एनडीए उमेदवार आहेत जगदीप धनखड, तर मार्गारेट अल्वा या विरोधी यूपीए उमेदवार आहेत. मार्गारेट अल्वा नेमक्या कोण आहेत जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. अनेक वर्ष काँग्रेसच्या त्या खासदार राहिल्या आहेत. तर काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात केंद्रीय मंत्री देखील राहिल्या आहेत. वेगवेगळ्या राज्यांचे राज्यपाल म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारी म्हणूनही त्यांनी काम केलं. राष्ट्रपती पदासाठी उद्या होणाऱ्या निवडणुकीत खासदार आणि आमदार मतदान करणार आहेत. भाजप प्रणित एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात या पदासाठी निवडणूक होतीये. मात्र देशभरातील आमदार खासदारांचं संख्याबळ लक्षात घेतलं तर द्रौपदी मुर्मू यांची निवड निश्चित मानली जाते.
देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू सहज निवडून येतील अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांसह शिवसेनेचे आमदार खासदारही राष्ट्रपतीपदासाठी मुर्मू यांनाच मतदान करतील, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार खासदार यशवंत सिन्हा यांना मत देतील. आणि या राजकीय घडामोडींनंतर आता बातमी पावसासंदर्भातली. पुढचे 5 दिवस हे मुसळधार पावसाचे आहेत, त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. हवामान खात्यानं सावधगिरीचा इशाराही दिला आहे. येत्या 3 दिवसात काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसेल असाही इशारा हवामान खात्याकडनं देण्यात आला आहे. हवामान खात्यानं हा सावधगिरीचा इशारा दिला आहे, त्यामुळे पुढचा आठवडाही हा मुसळधार पावसाचा असेल. 5 दिवस जोरदार पाऊस बरसू शकतो असा इशारा हवामान खात्याकडनं देण्यात आला आहे. या अतिवृष्टीचा मोठा फटका शेतीला बसलाय. मुसळधार पावसानं 2,34,000 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालंय. 1,500 हेक्टरवरील शेतजमीन खरबडून निघाली आहे. राज्याच्या कृषी विभागानं ही माहिती दिली आहे. अर्थात ही प्राथमिक माहिती असून पंचनाम्यांनंतर नुकसानीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सर्वाधिक नुकसान नांदेड, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात झालंय. बातमी रायगडमधून. रायगडच्या उरण तालुक्यातील चिरनेर जवळील अक्कादेवी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पेण, ठाण्यातनं देखील पर्यटक इथं मौज मजेसाठी आले होते. धरणाच्या सांडव्यातनं कोसळणाऱ्या पाण्यात भिजण्याचा मनमुराद आनंद पर्यटकांनी यावेळी लुटला. आणि आता बातमी थेट श्रीलंकेतनं. श्रीलंकेत सध्या अघोषित लॉकडाऊन सारखीच स्थिती आहे. रस्त्यावर अगदी तुरळक वाहनं दिसत आहेत. पेट्रोल डिझेलच नसल्यानं रिक्षा, टॅक्सी, बसेसही बंद आहेत. एखाद दुसरी बस आली तर तिला खच्चून गर्दी असते. माल येत नसल्यानं मार्केट बंद पडलंय. दुकानं, व्यवहार ठप्प झालेत. कोलंबोच्या बाजारातनं याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित भिडे यांनी. श्रीलंकेमध्ये कोलंबोमध्ये फिरताना एक गोष्ट वारंवार दिसून येते, ती म्हणजे अक्षरशः सुनसान रस्ते, रिकामे रस्ते आणि बंद दुकानं. आत्ता आपण फोर्ट भागातल्या एका मार्केटमध्ये आहोत. तुम्ही बघू शकता ही सगळी दुकानं सध्या बंद आहेत, कारण इथे सध्या ग्राहकच येत नाही आहेत. ग्राहक येण्यासाठी, इकडे पोहोचण्यासाठी, मार्केटमध्ये येण्यासाठीसुद्धा रिक्षा, बसेस यांची कमतरता आहे, जवळपास नाही आहेत. आहेत त्या बसेस कसंबसं डिझेल वापरत आहेत, त्याच्यामुळे मार्केटमध्ये यायचं कसा असा हा प्रश्न आहे. आपल्याकडे ही अशी स्थिती, साधारणपणे बंद मार्केटची स्थिती आपण पाहिली होती लॉकडाऊनच्या काळामध्ये. मात्र श्रीलंकेमध्ये सध्या कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन जाहीर झालेला नाही आहे. पण लॉकडाऊन नसतानासुद्धा दुकानं बंद आहेत, याचं कारण म्हणजे श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणावर टंचाई आहे इंधनाची. वस्तूच नाही आहेत, अन्न टंचाई आहे आणि त्यामुळेच मार्केट्स रिकामी आहेत. श्रीलंकेतली ही आत्ताची सर्वसामान्य माणसांची कथा. कॅमेरामन पंकज मंद्रालसह अमित भिडे, Zee24 कोलंबो, श्रीलंका. ICSE बोर्डाचा 10वीचा निकाल जाहीर झालाय. 10वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. पुण्याची हरगुण कौर माथुरू देशात पहिली आली आहे. हरगुणला 99.80% गुण मिळालेत. हरगुण सेंट मेरिट शाळेची विद्यार्थिनी आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे